आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावनेनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण त्या जिवंत देवाला गाणी गाऊन धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी मनापासून या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 58 गाणं करा, जय गान करा. गीत क्रमांक 58 गाणं करा, जय गान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. उदया कुसुमी विजयाची गाणी गा, गाणी गानंदाची. प्रभुचा महिमा दिगंतरा, प्रभु प्रशंसा नित्य करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. ईशनामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. ईशनामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्र गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. येशू राजा, प्रभु राजा, मुक्ति राजा, ख्रिस्त राजा. येशु राजा, प्रभु राजा, मुक्ति राजा, ख्रिस्त राजा. प्रभुचे गौरव गान करा, प्रभुचा नित सन्मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा. गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा. मानवाचा उद्धारा, प्रभु दयेचा सागरा. मा
गईचा सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुणी प्राण दिला कृषी मरुणी प्राण दिला तारी अली तू जगताला मानवा जाऊ दारा प्रभु दई जा सागरा मानवा जाऊ दारा प्रभु दई प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आमादारिले रक्ताने आमादारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे राज्य मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहा गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहा हे मेरा वही ठिकाना मेरा यीशु है सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ हे मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ पतझड़ का मौसम है सदा और बिखरी काटिया मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा वहाँ पतझड़ का मौसम है सदा और बिखरी काटिया मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा वहाँ खुशबू वहाँ है प्यार की है शांति कैसी वहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ हे मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे मुझको बुलाता वहाँ हे मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहे
बुलाता वहां, ए मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहां। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहां, मुझको बुलाता वहां, मुझको बुलाता धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 35 वचन तेरा हे प्रभु, गीत क्रमांक 35 वचन तेरा हे प्रभु, वचन तेरा हे प्रभु जीवन की ज्योति है, वचन धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे, गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे, चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे, चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे,
यीशु के वचन को सुनाएंगे, भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे, भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे, यीशु के ही गुण गाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भाविनींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराशी नाचून गाऊन आपण धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय। हालेलुया 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 हालेलुया, गाऊन स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महा, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महा, माझ्या पापांसाठी केले बलिदान, हालेलुया 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते, 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 हालेलुया 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 हालेलुया। गाऊन स्तुती प्रभु ख्रिस्ताची,
हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव ज्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव ज्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गवरी आम्हाला चालवितो सन्मार्गवरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गाचे रक्षण आमचे करतो दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो शैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात
मेंढ पाया आम्ही त्याची मेंढरी हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो दिनारे नाही आम्ही आता कुणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला दिनारे नाही आम्ही आता कुणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरी हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरी हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो हालेलुया 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 येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि पूर्ण मनाने या स्तुती आराधनामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. आपले संपूर्ण हृदय त्या प्रेमळ पित्याकडे लावा. आपले संपूर्ण हृदयाने त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा, कारण तो परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. तो सर्वसमर्थ देव आपल्यामध्ये आहे. तो संपूर्ण विश्वाचा मालक, निर्माता, विधाता, आपला प्रेमळ बाप आपल्या बरोबर आहे. त्यानेच आज आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार म्हणा, अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. तो दयाळू परमेश्वर आहे, तो कृपाळू परमेश्वर आहे, तो मंद क्रोधाचा परमेश्वर आहे. तो पुन्हा पुन्हा वळून आपल्यावरती दया करतो. म्हणून आज आपण जिवंत आहोत. आज आपला श्वास सुरू आहे ही त्याची दया आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार म्हणा, अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. रात्रभर तो आपल्याला सांभाळतो, रोज आपल्याला नवीन दिवस दाखवतो आणि आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला सांभाळलेलं आहे, आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याचे आभार म्हणा. आभार. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, देवाचं वचन सांगतं, धन्य आहे तो परमेश्वर जो आपला प्रति दिवस भार वाहतो, आपली चिंता करतो, आपली काळजी करतो. कारण तो आपला खरा बाप आहे, तो आपल्यावर खरं प्रेम करतो. त्याने आपल्याला सर्व कृपेत राखून ठेवलेलं आहे. म्हणून जोरात टाळा वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद. प्रेमळ पित्या तुला धन्यवाद. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू अनंत चांगला आहेस, तू प्रेमाने भरलेला आहेस. तुझी स्तुती असो, तुझा महिमा असो, तुझा गौरव असो. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तू चित्राता. तुझ शोध कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ शोध कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची जुळ जुळ विरली, लाटाची खळ खळ सरली. दुखाने होते जग भरले, त्या मधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा.
प्रभु गाओ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो त्या महान परमेश्वर पित्याचे आभार माना त्याला धन्यवाद द्या कारण आपल्यापैकी कोणताही माणूस त्या पवित्र परमेश्वराच्या समोर उभा राहण्याचा लायकीचा नाही पण तो देव आपल्यावर एवढं प्रेम करतो तो एवढी आपली काळजी करतो की त्याने आपल्याला निर्माण करण्यापूर्वी या सुंदर विश्वाची निर्मिती केली माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सुंदर पृथ्वीला त्या परमेश्वराने निर्माण केलं फक्त आपल्यासाठी आज आपण या जगामध्ये झाडे झुडपे पाहतो फळं पाहतो पशु पाहतो पक्षी पाहतो सर्व काही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे तो शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झालं त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे तो प्रकाश आणि भरलेला देव आहे तो प्रकाश म्हणाला आणि प्रकाश झाला इतक्या त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो झाडाचं एक पान देखील माणूस निर्माण करू शकत नाही आकाशातून पाऊस देखील माणूस पाडू शकत नाही तर सर्व काही देव आपल्याला स्वर्गातून फुकट देतो म्हणून त्या परमेश्वराचे आभार माना हृदयातून त्याला धन्यवाद द्या दर वर्षी तो आपल्याला पावसाचं पाणी देतो रोज सकाळी तो आपल्याला प्रकाश देतो म्हणून त्याचे आभार माना त्याला धन्यवाद द्या तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो म्हणून त्या परमेश्वराचे आभार म्हणा त्याचे प्रत्येक उपकार स्मरण करून त्याला धन्यवाद द्या कारण आज ही पृथ्वी जिवंत आहे कारण आपला देव जिवंत आहे आपला देव जिवंत आहे त्याने आपल्याला जिवंत ठेवलेला आहे म्हणून त्या परमेश्वराचे आभार म्हणा हृदयातून त्याला धन्यवाद द्या आपले हात उंच करा आणि सांगा प्रभूला प्रेमळ पित्या तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद तू महान आहेस तू थोर आहेस तू राजांचा राजा आहेस प्रभूंचा प्रभू आहेस प्रभूंचा प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझ्या नावाला उंचावितो धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय पिता सारी सृष्टि गाती है हालेलुया होसाना मिलजुल कर वे गाते हैं हालेलुया होसाना ऊंचे स्वर में गाते हैं हालेलुया होसाना तारा मंडल गाते हैं हालेलुया होसाना पृथ्वी पाताल गाते हैं हालेलुया होसाना मानव जाति गाती है हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना मानव रक्षक यीशु जी हालेलुया होसाना पाप मोचक यीशु जी हालेलुया होसाना हर वरदायक यीशु जी हालेलुया होसाना सौख्यदायक यीशु जी हालेलुया होसाना करुणा सागर यीशु जी हालेलुया होसाना विश्व रक्षक यीशु जी हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना मेरे प्यारे यीशु जी हालेलुया मुक्ति दाता यीशु जी हालेलुया होसाना शांति दाता यीशु जी हालेलुया होसाना जीवन दाता यीशु जी हालेलुया होसाना जीवन जल तू यीशु जी हालेलुया होसाना जीवन रोटी यीशु जी हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना होसाना हालेलुया हालेलुया होसाना हालेलुया 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 होय माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो त्या प्रभू येशूचे आभार मना त्याला धन्यवाद द्या
कारण तोच आपला प्रभू आणि आपला तारणारा आहे, तोच आपला मुक्तीदाता आहे. आज आपण त्या देवासमोर येऊ शकतो, आज स्वर्गातील आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो, हे केवळ फक्त येशूच्या बलिदानाद्वारे आहे. प्रभू येशूने आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्ग सोडून या जगात आला. आठवण करा, जेव्हा तुम्ही दुःखात होतात, आजारामध्ये होतात, श्रापामध्ये, व्यसनामध्ये, सैतानाच्या हातून दुःख भोगत होतात, सत्य तुम्हाला ठाऊक नव्हतं, तेव्हा तुमचं जीवन किती वाईट होतं. पण जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आला, तेव्हा तुमच्या जीवनातला अंधार नष्ट झाला. देवाने तुम्हाला प्रकाशित केलं, तुम्हाला जिवंत केलं, तुमचे आत्म्याचे डोळे उघडले, तुमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं, तुमचं जीवन प्रेमाने भरून काढलं, आशीर्वादाने भरून काढलं, सामर्थ्याने भरून काढलं. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, कारण तोच आज आपल्याला देवपित्याच्या समोर बसून आपल्यासाठी विनंती करत आहे, तोच आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, कारण तोच आपला प्रमुख या आहे. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, हृदयातून त्याचे आभार म्हणा, कारण त्याने आपल्या जीवनातील दुःख नष्ट केले, त्याने आपल्या जीवनातील सर्व सैतानाचा अधिकार नष्ट केला, त्याने आपल्याला देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, हृदयातून त्याचे आभार म्हणा. माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आज जगातील लोक सुख मिळवण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात, पण येशूच्या क्रूसावरील बलिदानाद्वारे देवाने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजवून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, हृदयातून सांगा प्रभू येशूला, प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, तूच माझा प्रभू आहेस, तूच माझा तारणार आहेस, तूच माझा मुक्तीदाता आहेस, तूच मला वाचवलं आहेस. प्रभू येशू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तारक तो सामर्थ तो येशु दे युग युग है, तारक तो सामर्थ तो येशु दे युग युग है. हालेलुया, ओ हालेलुया, मोठ्याने हालेलुया, 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 त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. सैतानी पाशा दुनी आम्हाला सोडवितो, सैतानी पाशा दुनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ तो येशू दे युग युग आहे, तारक तो सामर्थ तो येशू दे युग युग आहे. हालेलुया, ओ हो 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 साना, हालेलुया, ओ हो 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 साना, हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वरणू, चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वरणू, स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ मोठ्याने, स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ.
तारक तो सामर्थ तो येशु दे युग युगा हे तारक तो सामर्थ तो येशु दे युग युगा हे हालेलुया ओ Hallelujah, 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 hallelujah. होय माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आणि आता आठवण करा त्या प्रभू येशूच्या बलिदानाची, आठवण करा त्याच्या प्रेमाची, की त्याने आपल्यावरती केवढं अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. बायबल सांगतं की जेव्हा आपण पापी होतो तेव्हाच येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण पवित्र होतो किंवा आपण चांगले होतो तेव्हा येशू क्रुसावर मरण पावला नाही, तर जेव्हा आपण पापी होतो तेव्हाच येशूने आपल्यासाठी क्रुसावर प्राण दिलेला आहे. माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आपण या जीवनामध्ये जगत असताना कितीतरी पाप करतो, कितीतरी चुका करतो, कितीतरी देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो आणि पुन्हा पुन्हा देवाच्या हृदयाला दुःख देतो. आणि जी शिक्षा आपल्याला होणार होती ती सगळी शिक्षा त्या प्रभू येशूने घेतलेली आहे. पहा त्याच्या क्रुसाकडे, त्याच्या बलिदानाकडे, त्याच्या शरीरावर चापकाचे फटके मारण्यात आले, आपल्या पापामुळे त्याच्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं, त्याला लाताबुका मारण्यात आले, त्याचे हाल हाल करण्यात आले, त्याचा छळ करण्यात आला, निंदा करण्यात आली आपल्या पापांसाठी. एखादा व्यक्ती आपल्याला काही बोलतो तर आपल्याला सहन होत नाही, पण पहा त्या प्रभूने आपल्यावर केवढं प्रेम केलं की त्याने आपल्यासाठी त्याच्या पवित्र मुखावर थूक सहन केली. होय माझ्या प्रिय भावना बहिणीनो, आज आपण ईश्वर विश्वास ठेवल्याच्या द्वारे आज आपण आशीर्वादित आहोत. आज आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आणि येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. हे सर्व काही देण्यासाठी त्याने क्रुसावर किंमत दिलेली आहे. माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, त्याच्या बलिदानाकडे पहा. आज देखील त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. येशूचं रक्त ओढून सांगत आहे, तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर प्रेम करतो. आणि येशूचं रक्त आपल्याला सर्व पापातून शुद्ध करतो, सर्व सैतानी बंधनातून मुक्त करतो. माझ्या प्रिय भावना बहिणीनो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याचे आभार म्हणा. त्याने क्रुसावर वाहिलेल्या रक्ताद्वारे आज आपण शुद्ध झालेलो आहोत, आज आपण पवित्र झालेलो आहोत, कारण येशूने आपल्यासाठी फार मोठी किंमत दिलेली आहे. आठवण करा त्याच्या प्रेमाची. पहा आपण या हाताने केवढे पाप करतो, आपल्या पापांमुळे त्याच्या पवित्र हातावर टोकदार खिळे मारण्यात आले, आपण या पायाने वाईट मार्गाने चालतो आणि त्याच्या पायावर टोकदार खिळे मारण्यात आले, आपण या बुद्धीने वाईट विचार करतो आणि त्या प्रभू येशूच्या डोक्यामध्ये विषारी काट्याचा मुकुट घालण्यात आला. पहा तो मुकुट त्याच्या डोक्यात जात नव्हता, तेव्हा वेताने त्याच्यावर मारण्यात आलं, ते काटे त्याच्या मस्तकात शिरले, त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. होय प्रभू, फक्त आपल्याला वाचवण्यासाठी. होय प्रभू, पहा त्याचं प्रेम. तो तडफडत होता, तो विवळत होता, पण आपल्यासाठी तो सगळं काही सहन करत होता. तो देव होता पण आपल्यासाठी मानव झाला, तो देव होता पण त्याने स्वतःला आपल्यासाठी नम्र आणि लीन केला. म्हणून आठवण करा त्या प्रभूच्या प्रेमाची आणि हृदयातून सांगा, प्रभू येशू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, तू मला वाचवलंस, तू मला वाचवलं, तू मला नवीन जीवन दिलं, तू मला नवीन जीवन, तू माझ्यासाठी क्रुसावर बलिदान केलं, माझ्यासाठी क्रुसावर बलिदान, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, माझ्या पापांची सगळी शिक्षा तू घेतलीस, होय प्रभू, माझ्या पापांसाठी तू रक्त वाहिलंस, होय प्रभू, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद.
हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे, सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे, पवित्र आत्मा से भरपूर हो कर तेरे लिए जिएंगे, पवित्र आत्मा से भरपूर हो कर तेरे लिए जिएंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। आणि आता आपण त्या महान परमेश्वराची आराधना करणार आहोत, ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर या आणि त्या प्रभूची आराधना करा। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण हृदय त्या स्वर्गातील देवाकडे लावा, त्या सर्व समर्थ परमेश्वराकडे लावा, कारण तो परमेश्वर पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहे, तो अगम्य प्रकाशामध्ये वस्ती करणारा देव आहे, स्वर्गात अगणित स्वर्गदूत न थांबता त्याची उपासना करतात, त्याची आराधना करतात, कारण तो महान आहे, तो थोर आहे, तोच पहाटेचा तारा आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, त्याच्या समान दुसरा कोणी नाही, म्हणून हृदयातून त्याची आराधना करा, अंतकरणातून त्याची उपासना करा। माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, देवाचं वचन सांगतं, शांत रहा आणि जाणून घ्या की मीच परमेश्वर आहे, तो परमेश्वर म्हणतो शांत रहा आणि समजून घ्या की मीच परमेश्वर आहे, म्हणून आपले हात उंच करा, आपल्या माना त्याच्यासमोर झुकवा, कारण तोच स्तुतीस पात्र आहे, तोच सन्मानास पात्र आहे, तोच गौरवास पात्र आहे, जेव्हा पृथ्वीवर देवाचे लोक गुडघे टेकून त्याची आराधना करतात तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरून पृथ्वीवर येते, त्याची उपस्थिती त्याच्या लोकांच्या मध्ये येते, त्याचं सामर्थ्य त्या वेदीवर उतरतं, ती वेदी तो ग्रहण करतो, अशी त्या परमेश्वराची आराधना करा। सांगा प्रभूला, होय प्रभू आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो, तू माझा देव आहेस,
तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणारा आहेस, तूच माझा खरा बाप आहेस. मी तुझी आराधना करतो, मी तुझी उपासना करतो, मी तुझ्या नावाला उंचावतो. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. आराधना 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 आराधना. राजासनावर बसलेल्या देवाधिदेवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवाधिदेवाची आराधना. आराधना 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 आराधना. पापांसाठी वधलेल्या कोकऱ्याची आराधना. पापांसाठी वधलेल्या कोकऱ्याची आराधना. आराधना 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 आराधना. हृदयामध्ये वसणारा पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये वसणारा पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना. उंच स्वराने गाऊया हृदयात प्रभूला पाहूया. उंच स्वराने गाऊया हृदयात प्रभूला पाहूया. आराधना 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 आराधना. होय माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, पा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळला गेला. तो आपल्यासाठी क्रुसावर मरण पावला, पण मरणानंतर त्याला कबरीमध्ये ठेवण्यात आलं. येशू जेव्हा पृथ्वीवर जिवंत होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. होय, त्याने सांगितलं होतं की मीच पुनरुत्थान आहे. आणि तो येशू ख्रिस्त जेव्हा क्रुसावर मेला आणि जेव्हा त्याला पुळण्यात आलं, तेव्हा त्याने मरणावर, सैतानावर आणि पापावर विजय मिळवून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि आजही तो जिवंत आहे. आणि त्याने आपल्या शिष्यांना दर्शन देऊन त्यांना सांगितलं, त्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हाला कधीच एकटा आणि अनाथ सोडणार नाही, तर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन. होय माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूचे शिष्य एका खोलीमध्ये जाऊन
देवाकडे प्रार्थना करत होते तेव्हा अचानक भूमी कंप झाला, सुसाडाचा वारा सुटला आणि पवित्र आत्मा अग्नीच्या रूपामध्ये येऊन प्रत्येकावर येऊन बसला. आणि तोच पवित्र आत्मा आज तो प्रभू आपल्याला देऊ इच्छितो. म्हणून आपले हृदय उघडा, त्या पवित्र आत्म्याला स्वीकारण्यासाठी आपले हृदय उघडा आणि बोलावा पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून काढ, तुझ्या शांतीने आम्हाला भरून काढ, तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून काढ. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे, आमचा पूर्ण ताबा घे. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्या समोर बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1 पासून 9 पर्यंत.
मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1-9 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मत्स्यात जाऊन बसला, आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांस दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला, आणि शिकविता शिकविता तो त्यांना म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला, आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले, काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यांस फारशी माती नव्हती, माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले, आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटविली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले, आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी जेव्हा माणसाच्या रूपामध्ये या जगामध्ये होता, तेव्हा तो इस्रायल देशात होता, आणि गावागावात फिरून तो लोकांना देवराज्याची शिकवण देत होता. बायबल म्हणतं की तो लोकांना शिकवत होता, पण काय शिकवत होता? जगाच्या गोष्टी नाही, जगिक गोष्टी नव्हे, तर स्वर्गीय गोष्टी, देवराज्याच्या गोष्टी, देवाच्या राज्याच्या संबंधित गोष्टी तो लोकांना शिकवत होता. आणि असाच एकदा तो समुद्र किनाऱ्यावर असताना लोकांची पुष्कळ गर्दी जमली, तेव्हा येशू एका मचव्यावर चढून उभा राहिला, आणि लोक समुद्र किनाऱ्यावर बसले होते. तो लोकांना खूप काही शिकवत होता, आणि शिकवता शिकवता त्याने लोकांना एक दाखला सांगितला, आणि तो दाखला आता आपण वाचला. येशू ख्रिस्त जेव्हा लोकांना देवाच्या राज्यातल्या गोष्टी सांगायचा, तेव्हा तो त्यांना पृथ्वीवरच्या दृष्टांताद्वारे किंवा दाखल्याद्वारे त्या गोष्टी समजावून द्यायचा. हालेलुया, हालेलुया. कारण माणसाचं मन, माणसाचं जीवन इतकं पापी आहे की त्याला देवाच्या पवित्र आणि शुद्ध गोष्टी पटकन समजत नाहीत. आज कोणी ते पहिल्यांदा प्रार्थनेला आलं असेल, ते ती व्यक्ती जेव्हा आज प्रवचन ऐकेल, तेव्हा कदाचित असंही होईल की संपूर्ण प्रवचन होईपर्यंत त्यांच्या डोक्यात, अंतकरणात काही जाणार नाही. असं कोणाच्या बाबतीत होतं? ज्यांची मनं पापाने फारच कठीण झालेली असतात, त्यांच्या मनामध्ये देवाचे शब्द पटकन जात नाहीत. ते जातील, पण कधी? ते येत राहतील प्रार्थनेला, येत राहतील, येत राहतील, आणि मग हा दगड हळूहळू नरम पडेल, आणि मग त्याला देवाची वचनं समजायला लागतील. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना शिकवत होता, तेव्हा देवाच्या राज्याच्या गोष्टी लोकांना अशा सहज समजणार नाहीत, म्हणून तो त्यांना दाखले देऊन समजावून सांगत होता.
पृथ्वीवरच्या गोष्टीचे दाखले देत होता. झाडांची उदाहरणं, शेतातली उदाहरणं, निसर्गातली उदाहरणं, अशी उदाहरणं देऊन तो त्यांना देवाच्या गोष्टी समजावून सांगत होता. आणि त्यातलंच एक उदाहरण आता प्रभूने सांगितलेलं आहे. येशू म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. त्याच्या हातामध्ये बी आहे आणि बियाणं घेऊन पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही बी काटेरी झुडपांमध्ये पडलं आणि काही बी सुपीक चांगल्या जमिनीत पडलं. पेरणारा पेरणी करायला निघाला आणि हे बी चार वेगवेगळ्या ठिकाणी पडलं. काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही बी झुडपांमध्ये पडलं आणि काही बी सुपीक चांगल्या जमिनीत पडलं. जे बी रस्त्यावर पडलं होतं ते काही उगवलंच नाही, कारण पक्ष्यांनी येऊन लगेचच ते खाऊन टाकलं. पाखरं आली आणि रस्त्यावर पडलेलं बियाणं लगेच खाल्लं, त्यामुळे ते बियाणं उगवलंच नाही. दुसऱ्या प्रकारचं पडलं होतं खडकाळ जमिनीमध्ये, ते पटकन उगवलं. तिकडे माती जास्त नव्हती आणि म्हणून लगेच ते उगवलं, वर आलं. पण त्याला मूळ नव्हतं, फारशी माती नव्हती, म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा ते करपलं आणि सुकून गेलं. तिसऱ्या प्रकारचं बी पडलं होतं काटेरी झुडपांमध्ये, ते पडल्यानंतर उगवलं पण त्याच्या अवतीभोवती काटेरी झुडपं होती. ही काटेरी झुडपंच एवढी वाढली की त्यांनी त्या खऱ्या चांगल्या झाडाला वाढू दिलं नाही आणि म्हणून त्याची पण काही वाढ झाली नाही. आणि जे चौथं पडलं होतं चांगल्या जमिनीमध्ये, सुपीक जमिनीमध्ये, ते मात्र उगवलं, वाढलं, त्याने चांगलं पीक दिलं आणि येशू म्हणतो त्याचं कुठे 30 पट, कुठे 60 पट, तर कुठे 100 पट असं पीक आलं. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभूला काय सांगायचं आहे? पेरणारा पेरणी करायला निघाला, बी काही रस्त्यावर पडतंय, काही खडकाळीवर पडतंय, काही काटेरी झुडपांमध्ये पडतंय आणि काही सुपीक जमिनीमध्ये पडतंय. या दाखल्याचा, या दृष्टांताचा अर्थ काय आहे ते आपण पहिलं प्रभूने जे सांगितलेलं आहे ते वाचून बघूया. याच अध्यायामध्ये वचन 14 पासून बघा. हाच अध्याय वचन 14 पासून जिकडे प्रभू येशूने हा दाखला स्पष्ट करून सांगितलेला आहे. वचन 14 पासून मी वाचते. पेरणारा वचन पेरितो, वाटेवर वचन पेरले जाते, तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागले जडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात व ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात, मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. हालेलुया, 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 हालेलुया. पुढे जाऊन प्रभूने हा दृष्टांत स्पष्ट करून दिला. पेरणारा पेरित गेला, वचन पेरत गेलं, बी हे देवाचं वचन आहे. पेरणारा अर्थातच देव आहे. देव पेरित गेला म्हणजे वचन पेरत गेला. चार प्रकारच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत. या जमिनी
म्हणजे मानवी अंतकरण आहेत, माणसाची हृदये. बी देवाचं वचन, जमीन हे माणसाचं अंतकरण आहे. देव माणसाच्या हृदयामध्ये वचन पेरतो, पण जगातल्या लोकांची अंतकरणं चार प्रकारची आहेत. जशी प्रभूने इथे चार प्रकारची जमीन सांगितलेली आहे, तशी मानवी अंतकरणं चार प्रकारामध्ये विभागलेली आहेत. काही अंतकरणं खडकाळ रस्त्यासारखी आहेत, काही अंतकरणं खडकाळ जमिनीसारखी आहेत, काही अंतकरणं काटेरी झुडपातल्या जागेसारखी आहेत, आणि काही अंतकरणं सुपीक आहेत. रस्त्यावर पडलेलं बी हे आहे की त्यांच्यामध्ये वचन पडताच सैतान येऊन वचन घेऊन जातो. हालेलुया, हालेलुया. हे अशा प्रकारचे लोक आहेत जे प्रार्थनेला येतात, देवाचं वचन ऐकतात, पण त्यांनी देवाचं जे वचन ऐकलं आहे ते वचन त्यांच्या आतमध्ये जाऊ नये, रुजू नये, वाढू नये, म्हणून ते इकडून बाहेर पडता बरोबर सैतान येऊन त्यांच्यातलं वचन खेचून घेऊन जातो. म्हणून पुष्कळ लोक प्रार्थनेला एकदाच येतात, पुन्हा येत नाहीत. जेव्हा ते एकदा आलेले असतात ना, तेव्हा त्यांना प्रार्थना आवडते पण, आणि मनात निश्चय करतात की मी इकडे नेहमी येणार प्रार्थनेला, पण पुन्हा येऊ शकत नाहीत. कारण येशू म्हणतो त्यांच्या अंतकरणात वचन पडता बरोबर सैतान येऊन त्या वचनाची चोरी करून घेऊन जातो, अशासाठी की ते वचन त्यांच्यामध्ये रुजू नये, वाढू नये, आणि या लोकांना तारण प्राप्ती होऊ नये, म्हणजे हे स्वर्गात जाऊ नयेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे प्रार्थनेत त्यांच्या कानाने देवाची पवित्र वचनं ऐकली, ही पवित्र वचनं त्यांच्या हृदयात जर खोलवर गेली तर ते बदलतील, सुधारतील, चांगलं जीवन जगायला लागतील, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागतील, आणि एक दिवस ते स्वर्गात जातील. हे घडू नये, म्हणजे त्यांना तारण प्राप्ती होऊ नये, म्हणून त्यांच्या हृदयात पडलेलं वचन सैतान ताबडतोब खेचून घेतो. हालेलुया. म्हणजे इथून ते बाहेर पडले रे पडले की असे लोक त्यांना भेटतात की ते त्यांना देवापासून दूर नेतात, आणि त्यांना कळतही नाही की आपण देवापासून दूर झालेलो आहोत. हालेलुया. दुसऱ्या प्रकारचे लोक हे आहेत खडकाळीवर पडलेलं बियाणं. खडकाळीवर बियाणं पडलं आणि लगेच उगवलं, तिकडे माती पण कमी असते, लगेच उगवलं, पण सूर्य आल्यानंतर मात्र ते करपून गेलं, कारण त्याला मूळ नव्हतं. येशू म्हणतो हे असे लोक आहेत जे वचन स्वीकारतात, लगेच वचन ऐकल्यानंतर लगेच आनंदाने ग्रहण करतात, आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसतं. म्हणजे त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या आत्मिक जीवनाला खोली नसते, ते उथळ असतात, उथळ. आणि मग खोली नसल्यामुळे काही संकट आलं, वचनामुळे, येशूच्या नावामुळे काही छळ झाला, त्रास झाला, अडथळे आले की लगेच ते विश्वासापासून दूर होतात. हालेलुया. मी असे लोक खूप बघितलेले आहेत. केंद्र सुरू झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत काही लोक मी असे बघितलेले आहेत जे म्हणतात येशूने माझ्यासाठी एवढा मोठा चमत्कार केला, येशूने माझ्या जीवनात एवढं मोठं काम केलं, आत्ता मी येशूला असा चिकटून राहीन, अशी चिकटून राहीन की जीव गेला तरी मी येशूला सोडणार नाही. आणि काही संकट झालं की पहिले हेच सोडून जातात. काही झालं तरी आम्ही प्रार्थनेला यायचं बंद करणार नाही असे बोलणारे सगळ्यात पहिले बंद होतात. हे काय असतं? उथळ. यांच्या आत्मिक जीवनाला काही खोली नसते, उथळ असतात. काही लोक कमी बोलतात पण करून दाखवतात, आणि काही लोक पुष्कळ बोलतात, करून मात्र काहीच दाखवू शकत नाहीत. त्यांच्या जीवनाला खोलीच नसते, उथळपणा असतो. आपल्या मराठीत एक म्हण आहे, उथळपाण्याला खळखळाट फार,
समुद्रामध्ये शांत असतो, किनाऱ्यावर मात्र आवाज करत असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं काही लोकांचं जीवन असतं. त्यांच्या आत्मिक जीवनाला काही खोली नसते. वरवरून मोठमोठ्या बाता मारतात, मोठमोठ्या गोष्टी करतात. जरा संकट आलं की त्यांचा विश्वास हलतो आणि विश्वासापासून दूर होतात. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ वर्षापूर्वी केंद्रामध्ये एक कुटुंब आलं होतं. एक बाई तिच्या नवऱ्याला घेऊन आली होती. तिच्या नवऱ्याला कावीळी झाली होती आणि इतक्या लास्ट स्टेजला हा माणूस पोहोचला होता की डॉक्टरांनी पण आशा सोडली होती. तिला प्रार्थना केंद्राची माहिती मिळाली, ती त्याला घेऊन आली. जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याची परिस्थिती एवढी भयंकर होती, पण तरीही त्याला निवासी शिबिरामध्ये प्रवेश दिला गेला. पती पत्नी दोघांनी शिबिरामध्ये भाग घेतला. देवाची दया या माणसावर झाली आणि शिबिरामध्ये हळू 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 त्याची प्रकृती सुधारत गेली. शिबिर संपेपर्यंत हा माणूस पूर्ण बरा झाला, संपूर्ण, आणि खडखडीत होऊन घरी गेला. नंतर ते प्रार्थनेला काही काळ येत राहिले आणि ती बाई जेव्हा साक्ष द्यायची तेव्हा म्हणायची, माझा नवरा मरणार होता आणि देवाने त्याला वाचवलं. मी जेव्हा त्याला इकडे आणलं तेव्हा तो अक्षरशः शेवटचा घटका मोजत होता, परंतु देवाने त्याला वाचवलं आणि म्हणून आता माझा जीव गेला तरी पण मी येशूला सोडणार नाही, असंही बाई बोलली. आणि काही महिन्यानंतर ती दिसायची बंद झाली. ती पण नाही, तिचा नवरा नाही, मुलगा नाही, मुलं नाही, कुणी येत नाही. चौकशी केल्यावर कळालं की त्यांच्या गावातल्या लोकांकडून त्यांना खूप विरोध झाला आणि विरोध झाल्यामुळे ती बाई म्हणते त्याच्यापेक्षा प्रार्थनेला न गेलेलं बरं, येशूला लांबूनच हात जोडलेले बरे, तिकडे जायची काही गरज नाही आहे. आज ती बाई विश्वासात नाही आहे, पूर्ण अंधारात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा नवरा बरा झाला तेव्हा तिने मोठ्याने साक्ष दिली आणि ती म्हणते माझा जीव गेला तरी मी येशूला सोडणार नाही. गावकऱ्यांकडून विरोध झाला, विरोध होता बरोबर घाबरली आणि येशूला सोडून दिलं. येशू म्हणाला खडकाळीवर पडलेले हे आहेत की ते वचन ऐकता बरोबर लगेच आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसते. आणि म्हणून वचनामुळे काही संकट आलं, छळ झाला की ते विश्वास सोडून देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सत्य घटना आहे. एका ठिकाणी प्रार्थना सभा सुरू होती. माझ्या माहितीप्रमाणे ही रशियातली घटना आहे, जिकडे कम्युनिस्ट सरकार होतं, साम्यवादी सरकार, आणि तिकडे ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ झाला. तिकडची घटना आहे. एका ठिकाणी प्रार्थना सुरू होती आणि प्रार्थना सुरू असताना काही माणसं आली हातामध्ये बंदुका घेऊन आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हा विश्वास नाकारा, कारण त्यांचं सरकारच त्यांना शिकवत होतं जगात देव नाही आहे. रशियातलं सरकारच कम्युनिस्ट होतं, साम्यवादी सरकार म्हणजे जगात देवच नाही आहे असं ते शिकवायचे. आणि म्हणून तिथल्या ख्रिस्ती लोकांना फार मोठ्या छळाला तोंड द्यावं लागलं. तर ही जी प्रार्थना सुरू होती तिकडे बंदूक घेऊन माणसं आली आणि सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा विश्वास नाकारा नाहीतर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार करू. एका छोट्या हॉलमध्ये ही प्रार्थना चालू होती आणि त्या हॉलच्या भिंतीवर जसं आपण इथे प्रभू येशूचं चित्र लावलेलं आहे तसं चित्र लटकत होतं. त्या बंदूकधाऱ्या लोकांनी येशूचं चित्र काढून जमिनीवर ठेवलं आणि सांगितलं तुम्ही येऊन या फोटोवर थुंका तर आम्ही तुम्हाला जिवंत ठेवू, जो कोण थुंकणार नाही त्याला आम्ही आत्ताच गोळी घालून ठार करू. लोक आले, त्या फोटोवर थुंकले. जे 10 मिनिटांपूर्वी हालेलुया बोलत होते, गाणी गात होते, ते आले आणि थुंकले. कशाला आपला जीव वाचवायला? वचनामुळे संकट आलं किंवा छळ झाला की लगेच ते सोडून जातात. प्रार्थनेतले लोक आले आणि येशूच्या फोटोवर थुंकून निघून जाऊ लागले आणि त्यांच्यामध्ये एक 10-12 वर्षाची मुलगी आली. जेव्हा तिचा नंबर आला ना तेव्हा ती खाली बसली आणि तिच्या हातातल्या रुमालाने तिने तो येशूचा चित्र, येशूचा फोटो पुसून काढला
आणि त्या फोटोचं तिने चुंबन घेतलं. हालेलुया. आणि जेव्हा तिने असं केलं त्याच वेळेला त्या लोकांनी तिला गोळ्या घालून ठार केलं. बाकीच्यांनी काय केलं, थुंकले आणि निघून गेले आपला जीव वाचवायला. 10 मिनिटांपूर्वी हालेलुया बोलत होते, तू आमचा देव, तू आमचा प्रभू, तू आमचा तारणारा बोलणारे. 10 मिनिटाने त्याच्या चित्रावर थुंकले आणि निघून गेले. आणि 10-12 वर्षाची मुलगी आली आणि तिने रुमाल आणि सगळी थुंकी पुसून काढली आणि चुंबन घेतलं, तेव्हा त्याने तिला गोळ्या घालून ठार केलं. खरं म्हणजे ती मुलगी मेली नाही, हे लोक मेले. त्या मुलीचा जेव्हा इथून प्राण गेला तेव्हा दुसऱ्या क्षणाला ती स्वर्गात येशूच्या मांडीवर होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बायबलमध्ये प्रेषितांची कृत्यमध्ये वाचतो, स्टेफन हा येशूच्या नावाची घोषणा करत असताना लोक त्याला दगडमार करत होते. आणि जेव्हा त्याच्या अंगावर दगड पडत होते, डोक्यावर, अंगावर, आणि तो रक्तबंबाळ होत होता, तेव्हा तो म्हणाला, मला दिसतंय की आकाश उघडलेलं आहे. आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये उभा आहे. म्हणजे काय, देव त्याचं स्वर्गामध्ये स्वागत करत होता. दगडमार होताना स्टेफन मरण पावला, लोकांसाठी मेला, नवे येशूने त्याला विंगेमध्ये घेतलं. या मुलीने जेव्हा येशूच्या चित्राचं चुंबन घेतलं तेव्हा त्या दुष्ट लोकांनी तिला गोळ्या घालून ठार केलं, पण ती मेली नाही, ती येशूच्या विंगेत गेली. आणि बाकी लोक ज्यांनी स्वतःला वाचवलं, त्यांनी वाचवलं नाही, स्वतःचा नाश करून घेतला. येशू म्हणाला, जो कोणी माझ्यासाठी स्वतःचा जीव गमावेल तो त्याला गमावणार नाही तर त्याला वाचवेल. आणि जो कोणी माझ्या नावासाठी स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करेल तो मात्र त्याला गमावून बसेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक जरा काही त्रास झाला की म्हणतात, माझा देवावरचा विश्वास संपला, का, मी परीक्षेत नापास झालो. अरे, तुझं परीक्षेत नापास होणं किंवा तुला परीक्षेत कमी गुण मिळणं आणि तुझा देवावरचा विश्वास, यामध्ये याच्याशी काय एकमेकांचा संबंध आहे? तुझा देवावर विश्वास आहे की नाही? तुला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झाला म्हणून तू विश्वास सोडला? माझा देवावर आता विश्वास नाही आहे का? माझी नोकरी गेली. मी आता देवावर विश्वास ठेवत नाही आहे का? मला मूल अजून झालं नाही ते. मी एवढी वर्षे प्रार्थना करतोय, मला मूल झालं नाही. हेच येशू म्हणतो, हे खडकाळीवर पडलेलं बी आहे ज्यानं मूळ नसतं. ते फक्त याच गोष्टीची अपेक्षा करतात की आमच्यासाठी सगळं चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं. आणि वचनामुळे काही छळ झाला, त्रास झाला, विश्वासाची परीक्षा झाली की लगेच ते अडखळतात आणि विश्वास सोडून देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिसऱ्या प्रकारची जमीन, काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी. काटेरी झुडपामध्ये जे बियाणं पडलेलं आहे ते रुचते, उगवते, पण त्याची पूर्ण वाढ होत नाही. कारण आजूबाजूला जी काटेरी झाडं आहेत ना, ती जास्त वाढतात आणि याला वाढू देत नाहीत. येशू म्हणतो, ते हे लोक आहेत जे वचन ऐकून घेतात, स्वीकारतात, परंतु संसाराची चिंता, द्रव्याचा मोह आणि इतर अनेक गोष्टींचा लोभ यामुळे त्यांच्यामध्ये वचनांची वाढ होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रपंचाची चिंता, संसाराची चिंता, द्रव्याचा लोभ म्हणजे पैशाचा, संपत्तीचा लोभ, मोह, इतर अनेक गोष्टीचा लोभ, या सगळ्यामुळे वचन वाढत नाही. तुम्ही जगामध्ये असे पुष्कळ लोक बघाल जे म्हणतात, आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, पण त्यांची खरी आध्यात्मिक प्रगती झालेलीच नाही आहे. येशूवर विश्वास ठेवतात पण अजून पण खोटं बोलतात. येशूवर विश्वास ठेवतात असं म्हणतात पण अजून पण दारू पितात, तंबाखू खातात. येशूवर आम्ही विश्वास ठेवला आहे पण अजून पण आमची वाईट कामं चालू आहेत, शिव्या देतो,
दुसऱ्यांची निंदा करतो. येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे पण इतर अनेक गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. येशूवर आमचा विश्वास आहे पण आम्ही पैशासाठी ह्याला त्याला फसवायचं काम मात्र सोडलं नाही आहे, ते आमचं अजून चालू आहे. काही लोक म्हणतात आमचा धंदाच असा आहे, असं आम्हाला करावं लागतं. प्रार्थनेला येतात, हालेलुया बोलतात, प्रवचन ऐकतात, घरी बायबल वाचतात, प्रार्थना करतात, पण दुसऱ्याला फसवायचं सोडलं नाही आहे, लबाडीने वागणं सोडलं नाही आहे, गर्वाने वागणं सोडलं नाही आहे, आणि पैशाचा मोह आणि इतर अनेक गोष्टीचा मोह गेलाच नाही आहे. खरं म्हणजे जो वचनामध्ये वाढत आहे त्याला पैसा, गाडी, बंगला, जमीन, सोनं, नाणं या गोष्टीचा मोह होत नाही. कारण जो वचनात वाढतो तो म्हणतो मला या कशाची गरज नाही आहे, माझा देव एकटा माझ्यासाठी पुरेसा आहे. हालेलुया हालेलुया. ज्याने देवाचं वचन पक्क स्वीकारलेलं आहे पक्क, तो म्हणतो पैसा मला जेवढा गरजेचा आहे तेवढा देव देणार. घर, गाडी, जमीन, जे काही माझ्या गरजेचं असेल ते देव मला देईल, मला त्याच्या मागे लागायचं नाही आहे. कारण ते माझ्यासाठी काही नाही आहे, माझा प्रभू मला पुरेसा आहे, तो माझ्याबरोबर आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला सांभाळतो आहे, तो माझ्या गरजा भागवतो आहे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट तो मला स्वर्गात घेणार आहे. हे मला पुरेसं आहे, मला या पैशा नाण्यात पैशात रुपयात काही रस नाही आहे. जगातले किती लोक स्वतःला येशूचे शिष्य म्हणतात, देवाचे सेवक म्हणतात, आणि ते पण पैशाच्या मागे लागलेले आहेत. हालेलुया 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 हालेलुया. किती लोक म्हणतात की आम्ही येशूचे शिष्य आहोत, आम्ही सेवक आहोत. देवाचे सेवक, देवाचे दास असं स्वतःला म्हणणारे पण पैसा, जमिनी, गाडी, बंगला याच्या मागे लागलेले आहेत. हालेलुया हालेलुया. हेच येशू म्हणत आहे, हे खडकाळ काटेरी झुडपांमध्ये पडलेलं बियाणं आहे जे वाढलं, उगवलं खरं पण वाढलं नाही. कारण बाजूची जी काटेरी झाडं आहेत ना, काटेरी झुडपं म्हणजे काय, पैशाचा मोह, संपत्तीचा मोह, अनेक गोष्टीचा मोह, संसाराची चिंता, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या घराण्याचं कसं होईल, या सगळ्या चिंता आणि सगळे मोह ही आपल्या जीवनातली काटेरी झुडपं आहेत. ही मोठी होतात आणि आपल्याला मात्र मोठं होऊ देत नाहीत, म्हणजे वचनाला वाढू देत नाहीत. हालेलुया 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 हालेलुया. आणि चौथ्या प्रकारची जमीन, ज्याला येशू चांगली जमीन म्हणतो, सुपीक जमीन म्हणतो, याच्यामध्ये जे बी पडतं ते रुजतं, उगवतं, वाढतं आणि ते चांगल्या प्रकारे पीक देत राहतात. कुठे 30 पट, कुठे 60 पट आणि कुठे तर 100 पट असं पीक येतं. म्हणजे ते देवाची वचनं ऐकतात, स्वीकारतात, पक्की धरून ठेवतात आणि वचनामध्ये वाढत जातात, देवाच्या इच्छेप्रमाणे वागत राहतात आणि अशा लोकांवरती देव प्रसन्न होतो कारण त्यांच्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळत राहतं. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण ठरवायचं आहे की आपलं अंतकरण या चारापैकी कशात आलं पाहिजे. रस्त्यावर पडलेलं, रस्त्यावर बी पडलं रे पडलं की पाखरे येऊन घेऊन जातात, म्हणजे सैतान येऊन वचन खेचून नेतो, तसे मुळीच होऊ नका. खडकाळीवर पडलेलं जे उगवतं पण त्याला मूळ नसतं, म्हणून संकट आलं की ते वाळून जातं, सुकून जातं, त्याची वाढ होत नाही, मरून जातं, तसे होऊ नका. संकट आलं, त्रास आला, तरी पण येशूला चिकटून राहणारे लोक बना. आणि तिसऱ्या प्रकारचे जे झुडपामध्ये पडलेलं आहे त्यांच्या अवतीभोवती अनेक झुडपं असतात. तुम्ही शोध घ्या तुमच्या बाजूला कोणती झुडपं वाढतायत. काटेरी झुडपं, दुष्ट आणि वाईट झुडपं जी वाढत जातील आणि तुम्हाला मात्र वाढून देणार नाहीत. हालेलुया हालेलुया. काही लोक सुरुवात चांगली करतात, चांगली सुरुवात करतात, परंतु नंतर मात्र ही काटेरी झुडपं त्यांच्या जीवनात एवढी वाढतात
हल्ली आपल्या प्रार्थना सभेत घडलेली एक घटना आहे. एक बंधू एक व्यवसाय करतो आणि तो त्याचा व्यवसायच असा आहे की त्यामध्ये लोकांना फसवलं जातं. जो काही पदार्थ किंवा जे काही त्याची विक्री करतात ते फसवून विक्री केली जाते आणि त्यातून त्यांना पैसे पण खूप मिळायचे. प्रार्थनेला यायला लागल्यानंतर त्याला समजलं की हे फार वाईट आहे, हे देवाच्या विरुद्ध आहे, मला हे सोडलं पाहिजे. आणि म्हणून त्याने निश्चय केला. त्याच्यासाठी ती कठीण गोष्ट होती कारण त्या व्यवसायातून त्याला भरपूर पैसा मिळायचा, पण केवळ प्रभूच्या वचनानुसार चालायचं. म्हणून ह्याने आपला व्यवसाय बंद केला आणि एक छोटंसं दुकान टाकलं आणि दुकान चालवायला लागला. पूर्वीच्या व्यवसायातून त्याला दिवसाला 1,000, 2,000 कधी 5,000 पण मिळायचे. आता छोटंसं दुकान टाकलं, त्या दुकानातून दिवसाला 400-500 रुपये मिळायचे. त्याच्या आईवडिलांना हे सहन झालं नाही आणि आईवडील सतत त्याला टोचत राहिले. सतत हे काय करून बसलास, हे काय करून बसलास. आणि विशेष गोष्ट अशी की आईवडील पण प्रार्थनेला येतात पण त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही की आमचा मुलगा पूर्वी दिवसाला 2-4 हजार कमवायचा, जो आता 400-500 रुपये कमवायला लागला. त्याने वाईट मार्ग सोडला आणि चांगला मार्ग धरला याचा त्यांना आनंद नव्हता. तर मुलाची कमाई एकदम कमी झाली याचं दुःख होतं आणि त्यासाठी सतत त्या मुलाला टोचत राहिले. काही काळपर्यंत त्याने सहन केलं, पण काही काळानंतर तो अस्वस्थ झाला, निराश झाला. आई वडिलांचे शब्द ऐकून तो एवढा निराश झाला की शेवटी त्याने ते दुकान बंद केलं आणि पूर्वीचाच वाईट धंदा सुरू ठेवला. आणि आता तोच तो वाईट धंदा करत आहे आणि पुन्हा एकदा त्याचं जीवन वाईट बनलेलं आहे. हे ऐकून मला फार वाईट वाटलं. जेव्हा मी ऐकलं होतं की त्याने आपला चुकीचा धंदा बंद केला आणि दुकान टाकलं छोटंसं आणि तो म्हणतो एवढ्यात मी समाधानी आहे, ते ऐकून मला आनंद झाला होता की या माणसाला देवाचं वचन कळालं. परंतु बाजूला काटेरी झुडपं होती. त्याचे आई वडील नाहीत, ती काटेरी झुडपं आहेत जी आपल्याला वचनामध्ये वाढू देत नाहीत, जी आपल्याला देवामध्ये वाढू देत नाहीत. एखादा भाऊ असेल ज्याने वाईट मार्ग सोडून सत्याच्या मार्गाने चालायचं ठरवलं, आता त्याची कमाई कमी झाली. वाईट मार्गाने गेल्यावर सैतान आपल्याला खूप पैसा देतो आणि लोकांना त्याचाच तर मोह असतो. आता त्याची कमाई कमी झाली आणि कमाई कमी झाली हे बघताबरोबर बायको त्याला टोचत राहणार. बायको पण येत असेल प्रार्थनेला, वचन ऐकते, सगळं आहे, पण घरी गेल्यानंतर पुन्हा तेच. कसं होणार असं केलं तर मुलाबाळांचं पुढे कसं होईल. एकसारखं ती एवढं टोचत राहणार की शेवटी तो वैतागेल आणि तो म्हणेल रोज बायकोचे एवढे शब्द ऐकण्यापेक्षा मी जे पूर्वी करत होतो तेच चालू ठेवतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आजूबाजूची काटेरी झुडपं ओळखा आणि त्या झुडपांना वाढू देऊ नका, तुम्ही मोठे व्हा. जर झुडपं वाढली तर तुमची वाढ खुंटवतील आणि तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देणार नाही. रस्त्यावरचं बियाणं तर होऊच नका, पण खडकाळीवरचं पण होऊ नका आणि काटेरी झाडामधलं पण होऊ नका. सुपीक जमिनीत पडलेलं बियाणं बना. सुपीक जमीन, तुमचं अंतकरण सुपीक जमीन असली पाहिजे. म्हणजे देवाने वचन टाकलं की ते स्वीकारणार आणि घट्ट मजबूत धरून ठेवणार आणि त्या वचनामध्ये वाढत राहणार. जे वचनामध्ये वाढत जातात म्हणजेच देवाची वचनं स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल करत राहतात आणि देवाला काय आवडतं ते पारखून घेतात आणि देवाच्याच मर्जीप्रमाणे वागत राहतात, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद खूप मोठे येतातच, पण त्यांना स्वर्गामध्ये फार मोठं प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया. देवाला आपल्याकडून फळ हवं आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळालं पाहिजे आणि ते फळ काय आहे. पहिली गोष्ट, आपण आपलं वाईट अंतकरण बदलून आपण देवासारखे बनायचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण आपली अपवित्रता आणि अशुद्धता काढून दिवसेंदिवस पवित्र बनत राहिलं पाहिजे. बायबल म्हणतं तुमचं पवित्रीकरण व्हावं ही देवाची इच्छा आहे. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं संपूर्ण जीवन बदललं पाहिजे आणि तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनायला पाहिजे देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे. देवाच्या प्रतिरूपासारखे आपण बनायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे बघून आणि आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने अनेक आत्मे देवाकडे यायला पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक प्रार्थनेला येतात पण त्यांचं वागणं असं असतं की आजूबाजूचे शेजारी म्हणतात, नातेवाईक म्हणतात की हा प्रार्थनेला जातो, फायदा काय? प्रार्थनेला जातो, उपयोग काय? ही बाई प्रार्थनेला जाते, उपयोग काय? शिव्या तर देते, खोटं तर बोलते, लबाडीने तर वागते, भांडण तर करते, प्रार्थनेला जाऊन फायदा काय? असे वागा आणि तुमचं जीवन असं बनवा की आपण देवाच्या प्रतिरूपासारखे बनायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे बघून लोक देवाकडे वळले पाहिजेत. अशा खूप साक्षी मी ऐकलेल्या आहेत की घरातली एक व्यक्ती बदलली की त्या व्यक्तीला बघून दुसरे प्रभूकडे वळतात की हा आमचा माणूस बदलला कसा, हा वाईट होता, हा पापी होता, हा अतिशय वाईट वागायचा, पण हा इथे प्रार्थनेला यायला लागल्यानंतर एवढा बदलला, एवढा सभ्य झाला, एवढा चांगला वागायला लागला की त्याच्याकडे बघून आम्हाला वाटलं की हा कुठे प्रार्थनेला जातो तिकडे आपण पण जायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आपलं जीवन बदललं पाहिजे, आपलं वागणं बदललं पाहिजे. देवाची वचनं जर आपल्या आत गेलेली असतील आणि देवाची वचनं जर आपण पक्की स्वीकारली असतील तर निश्चितपणे ही वचनं आपल्याला बदलत राहतील, आपल्यामध्ये खरा बदल करत राहतील. जर वचन आतच गेलं नसेल तर मग काही आपल्यात बदल होणार नाही. देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द जे ताकदवान आहे, शक्तिशाली आहे, ते आपल्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बदलतं. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन शक्तिशाली आहे म्हणून बायबल म्हणतं की ते दुधारी तलवारीसारखं आहे. देवाच्या वचनामध्ये प्रचंड ताकद आहे, पण ती वचनं आपण आत जाऊ द्यायला पाहिजेत. ती जर आत गेली तर आपल्याला बदलतील. ती जर आपण या कानाने ऐकली आणि दुसऱ्या कानाने सोडून दिली तर वचनं आपल्याला बदलतील कसं? वचनं आपल्यामध्ये गेली पाहिजेत, आपल्या अंतकरणामध्ये ती रुजली पाहिजेत, वाढली पाहिजेत, तेव्हा ती आपल्याला बदलत जातील आणि आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे नीट समजून घ्या की केवळ प्रार्थनेला येत राहणं किंवा नुसती घरी प्रार्थना करणं आणि बायबल वाचणं एवढं पुरेसं नाही आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळालं पाहिजे, वचनं आपल्यामध्ये रुजली पाहिजेत आणि वाढली पाहिजेत. खूप लोक प्रार्थनेला येतात, 8 महिने 10 महिने नंतर बंद होतात, घरी प्रार्थना करतात थोडे दिवस बंद होतात. हे असं का होतं? वचनं वाढलेली नसतात, मुळावलेली नसतात आणि म्हणून हे लोक विश्वासामध्ये टिकून राहत नाहीत. वेगवेगळ्या कारणामुळे ते विश्वासापासून मागे जातात. कुणावर संकट आलं म्हणून मागे जातात आणि कुणाला कसला मोह झाला, कसला लोभ झाला किंवा त्यांच्या बाजूला अनेक काटेरी झुडपं तयार झाली आणि त्यामुळे ते विश्वासातून मागे जातात. सांभाळा, आपला आत्मा वाचवा. आपण स्वर्गात जाऊ नये म्हणून सैतान अहोरात्र प्रयत्न करतो आहे. तो अनेक प्रयत्न करतो आहे, आपल्या आजूबाजूला राहून तो अनेक प्रयत्न करतो आहे की आपल्यामध्ये वचनं वाढू नयेत. सैतानाने तुमच्यावर विजय मिळवू नये म्हणून जागे रहा, प्रार्थना करा, देवाची वचनं आतमध्ये घ्या, वचनं पक्की धरून ठेवा आणि वचनामध्ये वाढत जा, म्हणजे आपलं अंतकरण एका सुपीक जमिनीप्रमाणे राहील आणि आपल्या जीवनाद्वारे देवाला फळ मिळेल. देव आपल्यावर प्रसन्न होईल, तो आपल्याला आशीर्वादित करेल आणि हे जीवन संपलं की आपण स्वर्गातल्या अनंत जीवनामध्ये प्रवेश करू. हालेलुया, 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 हालेलुया.
भाऊ तुमचं नाव सांगा. माझे नाव विलास पवार. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी अशी आहे की 2009 पासून तर 2021 पर्यंत मी एवढा दारू प्यायचा म्हणजे बोईसरपासून कामावरून सुटायचा संध्याकाळी तर बोईसरला क्वार्टरी 2 प्यायचा, नंतर मग ताडी प्यायचा 5 लिटर, तरी पण माझे पुरे नाही व्हायचे. मग तिकडनं येता येता रस्त्यापर्यंत येताना मी म्हणजे गावठी दारू 3 बाटल्या एकटा प्यायचा. एवढं तुम्हाला भयानक व्यसन होतं की 5 लिटर ताडी आणि 2 क्वार्टरी प्यायचा मी, तरी पण तुमच्या मनाचं समाधान नाही व्हायचं. तरी पण मी म्हणजे रस्त्या घरापर्यंत येतापर्यंत 3 बाटल्या गावठी दारू प्यायचा मी. एवढं तुम्हाला भयानक व्यसन होतं की म्हणजे हे म्हणजे 2009 ते 2021 पर्यंत 2009 पासून 2021 पर्यंत प्रयत्न कधी केला होता की बाबा मला आता नाही प्यायला असं कधी? प्रयत्न केलेला मांत्रिक म्हणजे भक्ताकडे पण मी गेलेला, जिकडे भक्ताकडे पिऊन म्हणजे दारू सोडून यायचा घरी आला एक हप्ता म्हणजे पुन्हा वापस तुम्हाला प्यायला म्हणजे तुम्हाला प्यायची आठवण व्हायची. प्रयत्न तुम्ही केला होता परंतु काय फायदा होत नव्हता. मग काय झालं की तुमची दारू सुटली कशी? मग 2022 डिसेंबरला मी इकडे आला शिबिरला. 22 डिसेंबर नंतर शनिवार इकडे आला शिबिरला. आम्ही आलेला म्हणजे मी पहिल्यांदाच आला. मला नक्की इकडे ठिकाण पण माहिती नव्हतं, होता जवळचा तरी पण मला माहिती नव्हतं. मी सरळ आला आणि चारोटी रस्त्याला निघून गेला. नाही पण तुम्ही इथं आल्यानंतर मग काय झालं? इकडे आल्यानंतर म्हणजे मी प्रार्थना आलो आणि दुसऱ्या शनिवारी म्हणजे माझी इच्छाच नाही व्हायची प्यायची की मी दारू प्यायची असा. नंतर मी कामाला गेल्यावर म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही प्रार्थनेला आला प्रभूची दया झाली आणि तुमची जी म्हणजे तुम्हाला सारखं दारू प्यायचं जे व्यसन होतं, तुमचं जे सारखं दारूकडे मन वळायचं ते मन प्रभेशूने म्हणजे काढून टाकलं, तुमची इच्छा म्हणजे काढून टाकली प्रभेशू. हां आता तुम्ही दारू वगैरे पित नाही? नाही, आता 1 वर्ष 8 महिने झाले. मला आता प्यायला असं वाटतच नाही. कोण प्यायला लागला ना तरी पण तंबाखू खातो, कोण म्हणजे दारू पिलेला असलं तरी पण मला उलटी होते. त्याचं समोर पण उभं राहायला होत नाही असं, म्हणजे चक्कर येते ना तर मी पळून जातो त्याच्या तिकडनं निघून जातो. हे तब्बल 10 वर्ष जे व्यसन होतं ते प्रभू येशूने तुमचं काढून टाकलं. 14 ताई भाऊ तुमचा नवरा सांगतोय की म्हणजे एवढे ते दारू प्यायचे की म्हणजे लिटरने लिटर दारू. हो मग त्यामुळे घरचं वातावरण कसं असायचं? मग घरामध्ये आले का मग भांडणं व्हायची, ते म्हणजे मारायचे वगैरे, खूप भांडणं करायचे. आम्ही बोलली नाही बोलली तरी पण म्हणजे ते भांडायचेच माझ्याबरोबर. ते दारूमुळे घरामध्ये तुमचं वातावरण बिघडलं होतं म्हणजे घरात भांडणं पण कशा ना कशा कारणावरून भांडण व्हायचं आणि ते तुम्हाला मारायचे पण. पण जेव्हा ते प्रार्थनेत आले 22 डिसेंबर 2022 त्यानंतर ते प्रार्थना सभेतून घरी गेले, त्यानंतर त्यांनी निवासी शिबिर केलं, त्यानंतर आता घरामध्ये कसं त्यांचं वागणं सांग? आता चांगले राहतात. आता चांगले आता तुमच्याशी प्रेमाने बोल. हो सर्व काही व्यवस्थित आहे. हो प्रभेशू यांच्या जीवनात मोठं कार्य केलं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभेशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. किरणता विष्णू वाघ. काय झालं होतं तुम्हाला? मला 3 वर्ष झालं तिथून माझे अंगात दुखायचं, चावटी होयाची, सातीत दुखायचं माझे. तर ते मी इथं परतण्याला आले तर 1 महिना झाला तिथून मी बरी आहो. 3 वर्षे तुम्हाला सतत त्रास व्हायचा? 15 दिवस बरा होयाचा, 15 दिवस परत दुखायचा. मला काय पण वजन नाही डोक्यावर घेता येत होतं. इतकं त्रास व्हायचा. घरचं काम तुम्ही व्यवस्थित करू शकत नव्हते? घरात कोणीच नाही तर करायचं हळूहळू. जसं तसं तुम्ही हळूहळू करत होते घरचे काम? घरात कोणीच नाही तर हळूहळू करत होतो. जंगलाला जायचो, शेतावर जायचो, तिकडं मी एकटी लढायचो. मग मला मी विचार करायचो का मलाच नाही लाकडा घे आणता येत डोक्यावर, तर आमच्या घरात आहेच कोण आणेल. म्हणजे तुम्ही जिथे शेतात जायचो किंवा जंगलात जायचो तुम्ही रडायचे, तुम्हाला इतकं त्रास व्हायचं? हो मग मी विचार करून रडायचो का माझे घरात माझे सासू सासरे आहेत ती पण म्हातारी सारखी, ना घरात आणायला कोणीच नाही तर कोणा नेलं असं विचार करून ना लढायचो. मी पण बरी नाही, मला दुखायचं जेम. मग ताई तुम्ही बरे कसे झाले? तुमचे हे सर्व त्रास कसं निघून गेला? मी इथं परत नेला आलो ना, 3 महिने झाले मला इथं परतण्याला आलो तर माझा आजार बरा झाला. पूर्ण बरं झाला? आता तुम्ही 3 महिने झाले तुम्ही पूर्ण बरे आहात? हो बरं आहो ना. मी आता डोक्यावर भार पण आणतो, लाकडा पण आणतो. आता तुम्ही जंगलात जाऊन लाकडं पण आणतात, घरची सर्व काम करतात? हो घरची सर्व कामं करतो. पहिल्यासारखा आता त्रास काहीच होत नाही? नाही.
प्रभूने तुम्हाला बरं केलंय. बरं केलं आहे. याशिवाय मुलांचं काय झालं होतं मुलांना? माझे मुलाचे हे ढोब्यात काटा खजरीचा खुपलेला होता, तर पाय सुजून आला, तर मी 3 दिवस ता त्याला उचलून फिरवायचो ना, तेल पाणी वापर करा केली ना, आता 18 झाला, आता माझा मुलगा बरा आहे. मुलगा बरा झाला. आणि दुसऱ्या मुलाला काय झालं होतं? मुलाचा इथं पाय लाकडाची सोही लागली ना, सळी लागली होती, लाकडाची ती लागली, तर इथं माझा पाय मुलाचा सुजला, तर असा टेकवता पण आहे, तिथं लचकलेलं पण असेल तो, तर त्याला मी 11 वर्षाचा मुलगा त्याला उचलून कडेवर घ्यायची. 11 वर्षाच्या मुलाला तुम्ही उचलून कडेवर घ्यायचे, कारण की त्याला पाय टेकवत नव्हता जमिनीला? नाही टेकवत होता तो. मग कसं बरं झाला तो? तो तेल पाणी वापर केला ना तर बरा झाला. तुमचे दोन्ही मुले बरे झाले. आणि मुलगीला काय झालं होतं? मुलगीचं दात दुखत होतं. ती कशी बरी झाली? तेल पाण्याचा वापर केला ना तर बरी झाली ती. तुमच्या तिन्ही मुलांना जे त्रास झाला होता त्यासाठी तुम्ही तेल पाण्याच्या माध्यमाचा वापर केला, आता तो पूर्ण बरे झालेत. आई तुमचं नाव सांगा. वेणी जिंभल. आणि काय झालं होतं तुम्हाला? माझे ना ये डॉलीला साधा सोपेचर खाय दिला, पुढे मला झाकण झाकण दिसायचा डॉलीला पाणी यायचा, ते पाणी जे तोंडवत आहे पण माझ्या झंब पाणी. कधीपासून हे त्रास होता? एक महिना झाला ताप येत होता, ताप अख्खा शरीर माझा दुखायचा, तिघा हंडाभर पाणी नाही आणत होता. एवढा तुम्हाला त्रास होता की हंडाभर पाणी पण आणवत नव्हता? होता. मी शिबिरात भाग घेतला आहे, निवासी शिबिरात भाग घेतला, उपासपरात भाग घेतला, त्यात मला बरं झालं. तेव्हापासून तुम्हाला बरं वाटते? तेव्हापासून डोळ्यासमोर अंधुक दिसत नाही, दुर्कट दिसत नाही, आणि आता तुम्ही पाणी वगैरे आणता, आता त्रास होत नाही? नाही त्रास होत. प्रभूने बरं केलंय तुम्हाला? अख्खा शरीर दुखायचं माझा. अख्खा शरीर दुखायचं पण आता बरं वाटते तुम्हाला? नाणत होता, एक हांडा असं हुकलून आणत तो बारकाच हांडा आणत तो पण हुकलोच होता. पण आता तुम्ही बरे आहात? बरे आहे. प्रभूने आईला बरं केलेलं आहे. सर्वाने मोठ्याने टाळे वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. सुरेश लक्ष्मण कोळमोडा. तुमच्या जीवनात काय घडलं ते सांगा. मी वानगावला, म्हणजे सीडी चालत नाही होती ना, सीडी चालत नाही तर मग मी गेलो वानगावला घेऊन. म्हणजे तुमचा सीडी प्लेयर चालत नव्हता? चालत होता. मग मी सीडी घेऊन गेलो तर मग दुकानदार बोलायला लागले का सांगते हा सीडी होणार नाही, सांगते ह्याचं सामान वगैरे भेटत नाही ना, होणार पण नाही. तूच पहिल्याकडे दुकानवाल्यावर बोलते, तो सांगते नाही होणारच नाही. मग दुसऱ्याकडे गेलो तर तो पण तसाच बोलायला लागला, नाही सांगते होणार. मग माझं मन दुखा लागलं. मग मी कुशल घरी जाऊन ना घरामध्ये बसून राहिलो तेवढ्यात आता मी सांगितलं का विचार करायला लागलो, मनामध्ये विचार पण करतो का प्रभू ही सीडी तुझ्या सामर्थ्यशाली पवित्र नावात पूर्णपणाने चालू होऊ दे प्रभू, असा करून ना मी प्रार्थना पण करायचो. तेवढ्यात मग मी गेलो आणि मुलाला सांगितलं ही सीडी खोल, तू सीडी खोल. मी बाथरूमला निघून गेलो ना, पप्पा सांगते सीडी खोलली तर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये पिन टाक, तर सांगते नको सांगते हात धरू चालूवर कसं होणार, मी सांगतो पिन तर लाव. मग मी लगेच पिन लावली ना सीडी ती चालू झाली, आशीर्वादाचं तेल टाकलं ना सीडी चालू झाली, तर आजपर्यंत सीडी चालू आहे. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. भाऊ डोळे उघडा तुम्ही, पहिले समोर बघा. तुम्ही सांगताय की तो सीडी प्लेअरवर, म्हणजे तुम्ही काय पाहायचं त्या सीडीवरती? सीडीवर मी मला ते वचनं पाहिल्याशिवाय मला जमत नाही, कारण अख्खा दिवस माझी गाणी चालूच असतात आणि वचनं पण चालूच असतात टीव्हीवर. म्हणजे अख्खा दिवस त्या सीडीवरती तुमचं वचनं प्रवचन तुम्ही पाहता ऐकत पण असता, सतत तुमच्या घरात चालूच असतं? आत्ताच चालूच. आणि एक आठवड्यापासून ते बंद होतं? आठवड्यापासून. तुम्ही अस्वस्थ झाला होता? हां अस्वस्थ, माझं मन दुखा लागलं. म्हणजे तुमचं मन दुखायला ती सीडी बंद झाली, आता मी वचनं कशी ऐकणार, प्रार्थना कशी? घरात गमणार पण नाही ना, काहीच नाही, मी करू काय मग आता? एवढे तुम्ही अस्वस्थ झाला होता, म्हणजे तुम्हाला घरात करमत पण नव्हतं वचनाशिवाय? दोन दुकानात गेला तेव्हा दुकानदाराने तुम्हाला सांगितलं की हे म्हणजे ह्याचे पार्ट्स मिळणार पण नाही आणि हे बनणार पण, ती बनत नाही, ती होणारच नाही सांगते असं बोल. हां ती घरी घेऊन जा सांगते, काय होणार नाही. घरी घेऊन जा, काय होणारच नाही. काय किती हो प्रयत्न केला तरी ते काय होणारच नाही. ते आता सांगते त्याचे सांगते कोण काम करत नाही, काहीच नाही सांगते. मग मी सांगितलं आता चांगली सीडी मला फेकून द्यावा लागेल, आता काय करायचं. पण जेव्हा एक हप्ते अगोदर तुम्ही त्याचा तुमच्या मुलाला खोलायला सांगितले आणि त्याच्या बटनामध्ये आशीर्वाद तेल टाकाल. हां ठिपकावर तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर काय झालं? तेल टाकलं तेवढ्यात बटन दाबलं चालू होईल. चालू झाली? हां डायरेक्ट चालू झाली. चालू झाली म्हणजे जी सीडी, जो सीडी प्लेअर चालू होत नव्हता, एक सांगण्यात आलं होतं की चालू होणारच नाही होणार, तो देवाच्या सामर्थ्याने ते सीडी चालू झाली आणि आता घरात तुमच्या वचनं पण आणि प्रार्थना पण चालू.
तुमची कंबर कधीपासून दुखत होत? कंबर आता फार कधीपासून दुखत झालं असेल, 2-3 महिन्याचे असेल. 2-3 महिन्यापासून कंबर दुखत होती. मग आज जेव्हा आला तेव्हा कंबर दुखत होती? इकडे बसलेलो तेवढ्यात दुखत होती. आता आपली सिस्टरींनी ते आज्ञा केली ना का तुमच्या त्रास कुठे आहे तिकडे तुम्ही कंबरवर हात ठेवून शकता, कुठे त्रास असेल छातीवर ठेवा कंबरवर ठेवा, तेवढ्यात ठेवलं तेवढ्या त्रास निघून गेला. कंबरीचा त्रास पण निघून गेला? हां निघून गेला. पूर्ण कंबर दुखी नाही बोलवत असं ओनवत नाही बोलवत असं ओनवत पण नव्हतं. फार त्रास होतो, फार त्रास व्हायचा एवढं जरा नाही बोलवत. आताचे आजार मुक्तीत बरे झाला? हां आताचे आजार मुक्ती आता तो आता वलवत आता जरा दुखत नाही जरा पण दुख नाही जरा. देवाच्या अद्भुत कृत्याबद्दल तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. वैशाली प्रीतम अडाली. आणि काय झालं होतं तुम्हाला? 5 वर्षापासून माझ्या पायातून अंगाग जलजल अशी व्हायची. आता 4-5 महिने झाल्या. मी शनिवारी कधीच आलेली तेव्हा सिस्टराकडून मी प्रार्थना करून घेतली. आता नाही जलजल होत. कधीपासून बोलले? 5 वर्षापासून तुमच्या पाय जळजळ व्हायची आणि आगाग सुटायची. हो आता नाही निघत. तसा आता त्रास होत नाही. तुम्ही प्रार्थनेत येत राहिले आणि शेवटला एका बहिणीने तुम्हाला आशीर्वाद दिला तेव्हापासून तुमच्या पायाचं जळजळ निघून गेला. निघून गेलं. आता तुम्ही चालता फिरता काम करता काही त्रास होत नाही. प्रभूने या बहिणीला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने डोळे बाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. वनिता बालुगुहे. आणि काय झालं होतं तुम्हाला? ये माझी मानीला इथे गाठ आली ती, तर ते 1 वर्ष झाले. ते बरीच नाही होत होते म्हणजे फुटली ती, तर तशी बरी नाही होती. डॉक्टराकडे गेले तर डॉक्टर पण घाबरले, ये कशी सा अशी झाली साहित्य सांग. त्यांनी दवा गोळ्या असे औषध दिला तरी लावून काय उपयोग नाही झाला. अथा आली शबीर केला नाही चिठ्ठ्या लावून टाकल्या, तशी तेल लावत राहिली ती थोडा 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 बरे झाले होते. आता बरी झाली आहे. आता 4 महिने झाले आहे, एकदम बरी झाली. हा जे दिसत आहे इथे 1 वर्षापासून ही गाठ होती. हो हे गाठ होती आणि त्यामुळे ते गाठ फुटली आपोआप, तिथून पाणी निघायला लागलं. हो आपोआप पाणी निघायला लागले, तसे थोडी थोडी पाणी असे निघायला लागले. तशी ती बरीच नाही व्हायची, तशी ती चालूच राहायची. तशी मग इथे आली तशी मग थोडी थोडी बरी होत गेली. आता एकदम बरी आहे. आता हे पूर्ण सुकलेलं आहे, इकडे काहीच तुम्हाला दुखत पण नाही. आता तिकडे काहीच त्रास नाही आहे. आता बरी आहे ते, एकदम बरी आहे. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने त्याला वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं मुलाला काय झालं होतं? माझ्या मुलाला 27 तारखेला गेल्या महिन्यामध्ये ते क्लासहून घरी येताना त्याचा बसमध्ये ते ऑटोमॅटिक दरवाजा आहे ना त्याच्यामध्ये पाय फसला आणि त्याला खूप लागलं होतं. म्हणजे असं वरून दिसलं नाही पण त्याचा अंगठा बिंगठा हे झालेला. दुसऱ्या दिवशी सिस्टरने आशीर्वाद दिला रविवारी परिवार मीटिंगमध्ये, पण त्याला खूपच त्रास झाला होता. ताप आलेली आणि ते अंगठा दुसऱ्या दिवशी खूप काळा काळा झाला. तर मग मी अशीच प्रार्थना घरामध्ये फोन केला आणि एका बहिणीने प्रार्थना केली. त्याच्यानंतर तो हळूहळू बरा होत गेला आणि पूर्णपणे आता ती बरा आहे. तुझ्या कोणत्या पायाला लागलं होतं दाखव? यावाल्या अंगठ्याला लागलं होतं. अंगठा दाखव. या अंगठ्याला लागलं होतं आणि काळा झाला होता का? हा. तुला चालताना त्रास व्हायचा? हा. आता दुखत नाही पाय? नाही. पूर्ण बरं वाटते तुला? हा. आणि नातूला काय झालं होतं? तुला त्याची आई रात्रीच्या कामाला जाते ना, तो त्या घरामध्ये थांबायचंच नाही. त्याला त्याची आई रोज मारायची. त्याला किती काही केलं तर तो घरात थांबतच नव्हता. ते मारून मारून तरी कितीक मारणार. मग मी विनंती लिहून टाकली. आता 1 महिना झाला तो घराच्या बाहेर जात नाही. तो घरात थोडासुद्धा येत नव्हता. तो एवढा घाबरायचा का बोलायचा, मी जर घरात गेलो ना आई मला बाहेर नाही येऊ देत. मग तो दुसऱ्याच्याच घरी जेवण खायचा, तिथंच झोपायचा, पण घरामध्ये येत नव्हता. मी कंटाळले याला काय करू, मारून तर त्याची आई रोज मारते, मी काय करू म्हणून मी विनंती लिहून टाकली. आता 1 महिना झाला तो घराच्या बाहेर जात नाही, घरातच खेळतो म्हणून मी प्रभूला. सर्वांनी मोठ्याने त्याला वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. एकनाथ गोवारी. तुमची काय साक्षी आहे? माझी साक्षी आहे असं मी 4-5 महिने झाले इथं मी शिवाय येतो प्रार्थना. त्याच्यानंतर मला व्यसनचं होतं. त्याच्यानंतर मी व्यसन माझं असते तुम्ही विश्वास ठेवला येशू. त्याच्यानंतर माझा येशू विश्वास ठेवला. त्याच्यानंतर माझं व्यसन सगळं सुटून गेलं. कोणतं व्यसन तुम्हाला होतं? मी म्हणजे पियाचं रोज संध्याकाळी पियाचं जायचो. त्याच्यानंतर मग बायको बोलली मला का तुम्ही रोज जाता पेतो येता. त्याच्यानंतर एकदा विश्वास ठेवून बघा येशू सुटते का बघा. त्याच्यानंतर मी विश्वास ठेवून बघलं तर सुटून गेले. नंतर ते 4-5 महिने झालं
अजिबात मला आठवण येत नाही पियाची. म्हणजे तुमच्या बायकोने तुम्हाला सांगितलं एकदा येशूर विश्वास ठेवून बघ, आणि जेव्हा तुम्ही येशूर विश्वास ठेवला प्रार्थनेत यायला लागले, आता तुमचा चौथा महिना. चौथा महिना झाला असं, त्याच्यानंतर सगळं सुटून गेलं. तर आज काय संध्याकाळी आठवण भेटून काय नाही येत पियाची, काहीच आठवण वगैरे येत नाही. म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही आलात, हा तुमचा चौथा शनिवार, पहिल्या दिवशी देवाची दया तुमच्यावर झाली, आणि म्हणजे तुम्हाला संध्याकाळी तुम्ही दारू वगैरे पित नाही, गुटखा पण खात नाही, तंबाखू पण खात नाही, काय नाही काय नाही. संध्याकाळी आता आंघोळ करून बसतो, प्रार्थनाला मी व्यवस्थित बसतो, सगळं प्रार्थना वगैरे करता. हे व्यसन तुम्हाला कधीपासून होतं? जाम कधीपासून होतं, मी छोटा होतो तेव्हाशी बारका होता, ते तुम्ही जेव्हा वयात असता तेव्हापासून तुम्हाला ते व्यसन होतं? सगळं होतं. दोस्त लोकांच्या साईडला मी बसून पियाचो रोज, दोस्तांबरोबर जायचं, तुम्ही दारू पण पियायची. दोस्ताला आपलं चला लग्न आहे जाऊ आपलं पियाला, चला जाऊ नये रोज यायचं संध्याकाळी पियाचो. मग रात्री 1-2 वाजायला यायचं घरी. मग तिथून बायको बोलली का तुम्ही पियाचं सोडून द्या, विश्वास व्हावा येसूवर, तर तुम्ही सुटून जाल. मग तुम्ही येसू विश्वास ठेवला तर मग तिथून मी सोडत आहात, काय नाही पेत नाही काय नाही. बायकोच्या सांगण्यावर तुम्ही प्रार्थना देत राहिले आणि विश्वास ठेवला, आणि आता 4 महिने झाले तुम्ही दारू वगैरे बिलकुल पित नाही. पित नाही काय नाही, जरा पण दारूची आठवण येत नाही नाही. रवेशून या बंधनातून मुक्त केलं? हां मुक्त केलं. ताई काल काय घडलं होतं ते लोकांना सांगा. काल 2 वाजता मी नालासोपारा येथे राहते, तर काल दुपारी 2 वाजता माझे मिस्टर एक कपड्याची, माझी नवीन कपड्याची बॅग घेऊन ट्रेनमधून जात असताना ते ट्रेनमध्येच बॅग विसरले, ते दहिसरला उतरले आणि ती ट्रेन चर्चगेटला निघून गेली. तर ते दहिसरला उतरले त्यांनी मला लगेच फोन केला की बॅग मी विसरलेलो आहे आणि माझे एकदम नवीन कपडे होते म्हणून मला खूप टेन्शन आलं. मी लगेच आपली प्रार्थना ऐकली, रेकॉर्डिंग आणि प्रार्थना केली, त्यांनीही प्रार्थना केली आणि मग मला अचानक आठवलं. मी येशूला सांगितलं की मागे एक साक्ष आलेली एका बाईचा 2 महिने अगोदर मोबाईल हरवलेला ट्रेनमध्ये आणि तो तिला मिळाला. मी सांगितलं बघ येशू की मला ही माझी बॅग हवी आहे तर तुझ्या कृपेने मिळू दे म्हणून. मग माझे मिस्टर परत 1 तासानंतर बोरीवलीला आले, ती सेम ट्रेन जेव्हा परत बोरीवलीला आली तेव्हा ते चढून त्यांनी त्या सेम डब्यामध्ये चेक केलं, ते आमची बॅग एकदम सुरक्षित होती, सर्व वस्तू व्यवस्थित होत्या. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. आणि तुमच्या बहिणीचा मुलगा आहे, हां काय झालं होतं याला? तर ह्याचं 8 दिवस अगोदर इथे कपाळावर वरती डोक्यामध्ये पूर्ण लाल चट्टे आले होते. तर सकाळी शाळेत जाताना आम्ही अचानक बघितलं तर आम्हाला पण भीती वाटली, दुखत नव्हते पण पूर्ण असं वरती लाल कलर झालेला होता, लाल चटके आले होते. तर आम्ही पवित्र तेलाचा उपयोग केला, प्रार्थना केली, तोही स्वतः वचनं बोलत राहिला आणि त्याद्वारे आता ते पूर्ण कधी निघून गेले हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. कुठे आलं होतं दाखव? या भागाला आलं होतं तुम्ही म्हणता, हे पूर्ण बाहेरून दिसायचं? पूर्ण दिसायचं, एकदम लाल असे चट्टे असे डाग दिसत होते. आता तो जागा पूर्ण क्लिअर झाली आहे, तर काहीच लाल दिसत नाही आहे? काहीच नाही, एकदम क्लिअर झालंय. प्रभूने त्यालाही बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने झाल्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला काही त्रास झाला होता? मी जेव्हा 12-13 वर्षाची होती तेव्हा माझ्या पायाला काहीतरी आजार झाला होता, म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की मला पोलिओ झाला होता. तेव्हा मला म्हणजे आजारातनं बाहेर निघाली मी, पण मला जास्त धावायला जमायचं नाही, गुडघ्यावरती बसायला जमायचं नाही, नॉर्मल चालायची. पण जेव्हा मी इकडं प्रार्थनाला यायला लागली ना 1 वर्षा अगोदरच, तेव्हा सिस्टर बोलायची की घुटण्यावरती प्रार्थना करा. तर तेव्हा मी घुटण्यावरती प्रे म्हणजे ट्राय करायची पण व्हायची नाही, पण जेव्हा नंतर हळूहळू मी करायला लागली ना तर मला बसायला जमायला लागलं आणि मग म्हणजे माझ्या गुडघ्यावरती प्रॉपर आता मला बसता येतं आणि चालता पण येतं. मला काही म्हणजे चालताना दुखत नाही आता पाय. म्हणजे गुडघ्यांवर पूर्वी यायला जमायचंच नाही? नाही, बिलकुल पण जमायचं नाही आणि पळायला तर बिलकुल पण जायचं जमायचं नाही. मी हळूहळू चालायची. धावायला बिलकुल जमायचं नाही? नाही नाही जमायचं. आणि गुडघ्यांवर असं फोल्ड वगैरे व्हायचा पाय? नाही, तसं तर बिलकुल पण नाही व्हायचा, फक्त मांडी घालून बसायची नॉर्मल. पण जेव्हा सिस्टर म्हणायचे ना की गुडघ्यावरती टेकून प्रार्थना करा, तेव्हा मग माझं ते कधी नीट झालं मला माहिती पण नाही पडलं आणि माझं गवाही द्यायचं पण राहून गेलं. 1 वर्ष अगोदरचीच गोष्ट आहे. आता 1 वर्ष झालं, अजिबात त्रास होत नाही? म्हणजे धावताना देखील पाय दुखत नाहीत आणि गुडघा फोल्ड वगैरे होतो, पाय फोल्ड होतो? हो, आता व्यवस्थित आहे. आता फोल्ड करून दाखव पाय. असं पूर्वी बसायला जमायचं नाही? नाही, अजिबात नाही जमायचं. असं गुडघ्यांवर येता येत नव्हतं? उभी राहा आणि आता धावून दाखव तू. तिथपर्यंत जा, पुन्हा जा तिथे, ये इथे समोर. पूर्वी असं धावलं तर दुखायचं? धावलं तर दुखायचं माझं, पण आता प्रभूची दया झाली आणि 1 वर्ष झालं, अजिबात त्रास होत नाही? अजिबात नाही त्रास होत आता मला. तुमच्या मुलीला एवढा त्रास व्हायचा? हो, तिला म्हणजे गुडघ्यावरती बसता नव्हता येत.
पण आता प्रभूच्या कृपेने तिचा हा त्रास निघून गेलाय. हो, तिचा त्रास निघून गेला. आणि याशिवाय काय झालं होतं? आणि माझी दुसरी गवाय अशी आहे की जो मॅनेजर आहे कंपनीतला, हिला पेमेंटच देत नव्हतं. एक महिना झाला आम्हाला आज उद्या आज उद्या ही नेहमी मेसेज टाकत होती, पण तो मॅनेजर हाच उद्या आज उद्या करून देतच नव्हता. मग आम्ही आता ह्या 15 तारखेला आम्ही इथून गेलो कंपनीमध्ये, आणि मग तिथे पण त्यांनी बोलला की नाही आज नाही देगा करके, कल देगा करके. पण मी बोल मी माझा विश्वास होता आणि मी मोबाईल चालू केला आणि तिथं गाणी लावली येशूची, आणि माझ्याकडे जो छोटा फोटो येशूचा त्याच्या पाठीमागची जी प्रार्थना असते, प्रभूने शिकवलेली प्रार्थना, प्रभूने शिकवलेली प्रार्थना असते ती मी वाचत राहिली. आणि मग त्याच्यानंतर मग परत तिला मॅनेजरने सांगितलं की तुमचं पेमेंट मी टाकलेलं आहे मोबाईल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही जाऊन काढा म्हणून. आणि आम्ही गेलो खाली आणि बघितले तर पैसे दिले होते त्यांनी. जे पगार मिळत नव्हतं ते प्रभूच्या दयेने त्यांना पगार पण त्याच दिवशी मिळालं. हा, त्याच दिवशी त्याचं लगेच कसं प्रभूची मी गाणीचं मन परिवर्तन झालं आणि पगार मिळाला. हा, लगेच त्यांनी आम्हाला पेमेंट दिली. कॅश अजिबात देणारच नव्हते, त्यांनी कसं काय कॅश दिली आम्ही स्वतःच हैराण झालं. प्रभूच्या या अद्भुत कामासाठी टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय समस्या होती? मला 7 वर्षापासून झोप यायची नाही, बिल्कुल यायची नाही. म्हणजे मिस्टर वारले ना, तर झोप यायची मी रात्रभर बसून काढायची अशीच. तर बरंच अशी झाली, मी 25 तारखेला इथं आली तेव्हा मला कुरूस घेऊन गेली मी घरी आणि लावली. त्या रात्रीपासून मला एवढी छान झोप लागते आणि माझं मन पण भरून समाधान झाले. मला जेवण्याची पण अपेक्षा नाही, पण माझं शरीर एवढं दिसते, मी जेवत पण नाही एवढ्या कृष्णाला बघते, आणि एवढी मी आनंदी राहते खूप. मी असं कधी जीवनात राहिली नव्हती, एवढी आनंदात राहते. प्रभूने तुमचं हृदय आनंदाने भरलं आणि जे 7 वर्षापासून झोप लागत नव्हती आता व्यवस्थित रात्री झोप लागते. व्यवस्थित व्यवस्थित झोप, मला कसलीच आठवण येत नाही कोणाची. मी लक्षात म्हणजे काही येतच नाही माझ्या काय ते. एकदा प्रभूचं नाव घेऊन प्रार्थना करून झोपते ते सकाळीच उठते मी. रात्रभर झोप लागते, डायरेक्ट सकाळी उठता? हो, सकाळी उठते. प्रभूने तुमच्या हृदयात आनंद दिलेला आहे. कधी कधी असं वाटते की उठून रात्रीला 3 वाजता झोपलेले सगळे असतात ना, तू उठून प्रार्थना कर असं मनाला वाटलं की मी उठून 3 वाजता 2 वाजता प्रार्थना करते क्रूसच्या समोर बसून गुडघे टेकून. प्रभूने तुमचं हृदय आनंदाने भरलं. जेव्हापासून क्रूस लावलं लाकडी क्रूस तेव्हापासून आनंद आलेला आहे. घरात पण शांती आलेली आहे. ती शांती सगळ्या गोष्टीचा आनंद आहे, काय टेन्शन नाही, सगळं भरभराट झालेलं आहे. आणि दुसरं, तुम्हाला काय त्रास होत होता? 2 हप्त्यापूर्वी मला ना छातीमध्ये म्हणजे थोडंसं वेदना व्हायच्या. तर आता रात्रीच्या वेळेला मी हॉलमध्ये झोपलेली असते, मग आता काय करू काय करू, मी कोणाला उठवलं नाही. प्रभूचं तेल होतं ते घेतले आणि हात ठेवले छातीवर, आणि वचन माझ्यासमोर असं लावून ठेवलेले आहे. ते वचने बोलत राहिली आणि तशी झोपली, ते कधी झोप लागली मला माहीतच नाही. दुसरीपासून दुखणं गायब झालं गायब. तेव्हापासून दुखत नाही मी कसलं काही गोळी खात नाही काय नाही. प्रभू येसूने तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने डाला वाजून प्रभू येसूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव बबिता नागनाथ कांबळे आहे. काय झालं होतं तुम्हाला? मी 10 वर्षाच्या आधी एक वेळेस प्रेग्नंट होते, 7वा महिना होता मला. मी पडले होते तर माझी कंबर भरपूर दुखायची एक साईडलाच. मग मी दवाखाना केला भरपूर, 4 दिवस झाले की मला परत दवाखाना जावं लागायचं, आणि मग परत 50-100 रुपयाच्या गोळ्या इंजेक्शन घेऊन यायचं. म्हणजे नेहमी तुमची कंबर दुखतच राहायची? दुखायची नेहमी. कसे बरे झाले मग तुम्ही? प्रार्थनेमध्ये यायची सारखी, आणि मग सिस्टरांना पण प्रार्थना करायला सांगायची, कंबर एक साईडला पोट दुखते असं सांगायची. मग त्या प्रार्थना करायच्या, आणि मग त्याच्यानंतर अचानक अशी मी आतमध्ये आली आणि सिस्टर आल्या आणि आपोआप कंबरदुखी गायब झाली. तेव्हापासून कंबरदुखी निघून गेली? औषध मी म्हणजे आता कंबर दुखत नाही तुमची? जरा वाकून दाखवा लोकांना, दुखत नाही. प्रभूने बरं केलंय. बरं केलंय प्रभूने. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
तुला कसली भीती, दिवस रात्र माझा सांगते मसवर त्याची प्रीती, परमेश्वर मेढ पाळ माझा मसला कसली मसवर त्याची प्रीती, इरव्या कुरणे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो, इरव्या कुरणे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो, मसवर त्याची प्रीती, अमूल्या नामासाठी देव सत्य पथाने मसले तो, अमूल्या नामासाठी देव सत्य पथाने मसले जपतो, परमेश्वर मेढ पाळ माझा मसला कसली भीती, दिवस रात्र माझा सांगते मसवर त्याची प्रीती, मृत्यू दारी सर्व संटाळ्या वसवा, प्रभूचे आभार म्हणा, हृदयातून प्रभूला धन्यवाद द्या, देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे, येत आहे, या क्षणाला, या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, जोराने टाळ्या वसवा,
मोठ्या आवाजात बोला, धन्यवाद 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 प्रभु तुला धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद धन्यवाद। बघा आपल्या प्रेमळ प्रभूकडे, तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे। ही संपूर्ण जागा त्याच्या उपस्थितीने भरून गेलेली आहे। होय, तो इकडे आहे, तो या ठिकाणी आहे, तो तुमच्या अगदी जवळ आहे। तुमचे डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा। प्रभू आत्मा आहे, आत्म्याने त्याला बघा, त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा। तोच आपला जीवनदाता, आपला निर्माता, आपला विधाता आहे। आज आपण जे काही आहोत त्याच्यामुळे आहोत, त्याच्यावर पूर्ण भिस्त ठेवा। कितीही मोठं दुःख, आजार, संकट तुमच्या जीवनात असेल तरी घाबरून जाऊ नका। प्रभू तुमच्यावर प्रेम करतोय आणि तो तुम्हाला सगळ्या दुःखातून मुक्त करायला समर्थ आहे। आपलं ओझं त्याच्या हातात द्या। तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमचं दुःख सगळं काही प्रभूच्या हातात द्या। आत्म्याने त्याच्याकडे बघत रहा। त्याचं प्रेम किती मोठं आहे, त्याची दया किती मोठी आहे। बघा त्याच्या प्रेमाकडे, त्याच्या प्रेमाने आपलं जीवन भरलेलं आहे। त्या महान परमेश्वराने आपल्यावर खरं प्रेम केलं आहे। आत्म्याने त्याच्याकडे बघा, कारण देव प्रकाश आहे आणि जो कोणी त्याच्याकडे बघतो तो प्रकाशाने भरून जातो। जे त्याच्याकडे बघतात त्यांच्यातला अंधार नाहीसा होतो, दुःख कष्ट निघून जातात। त्याच्याकडे पहा, त्याचं प्रेम एवढं मोठं आहे की आपल्याला वाचवण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला। येशू ख्रिस्त, देवाचा शब्द, देवाचा पुत्र मानव बनून या जगात आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं। बायबल म्हणतं, ज्याने आपला एकुलता एक पुत्र ही आपल्यासाठी राखून ठेवला नाही तर तुमच्या आमच्याकरिता समर्पण केला, तो त्याच्याबरोबर आपल्याला सगळं काही कसं देणार नाही। त्याच्या पुत्राचं समर्पण त्याने आपल्यासाठी केलं। किती प्रेम त्याचं मोठं आहे। आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून प्रभूला सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद। तू मला वाचवलं, तू मला जीवन दिलं, तू मला बरं केलंस, तू माझे अश्रू पुसलेस, तू मला आनंद दिलास, तू मला शांती दिली। तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद। तुझा गौरव हो, तुझा गौरव हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो। धन्यवाद 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 धन्यवाद। टाळ्या वाजवाणी प्रभूचे आभार म्हणम। धन्यवाद 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 धन्यवाद। प्रभु तुला धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद धन्यवाद। आणि आता शांत होऊन प्रभूसमोर आपलं हृदय उघडा। आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, कोणी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला फसवलं,
तुमचा विश्वासघात केला, तुमचं मोठं नुकसान केलं, आठवण करा आणि त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. देवाचं वचन आपल्याला शिकवतं की आपण प्रत्येक शत्रूला क्षमा केली पाहिजे. ही देवाची आज्ञा आहे. क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, ज्या कुणाबद्दल तुमच्या मनात राग आहे, त्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यांसमोर आणा आणि पूर्ण खऱ्या मनाने सांगा, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, सगळ्यांना क्षमा करा. कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका. राग, द्वेष ही सैतानाची बंधनं आहेत. ही तुमच्या जीवनातून तोडून टाका. क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा. टच, टच, टच. आणि आता नम्रपणे आपली स्वतःची पाप प्रभू येशू समोर कबूल करा. नम्र व्हा प्रभू समोर आणि सगळी पाप प्रभू समोर कबूल करा. आपण सांगण्या अगोदर प्रभूला सगळं काही माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा किंवा झाकण्याचा प्रयत्न करू नका. कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, मुखातून निघालेले वाईट शब्द, कुणाला शिव्या शाप दिले आहेत, कुणाशी भांडण केलं आहे, कुणाची निंदा केली आहे, चेष्टा केली आहे, कबूल करा. कबूल करा आणि सांगा प्रभूला, होय प्रभो, मी कबूल करतोय. मी कबूल करते, मी ही पाप केली आहेत, माझ्याकडून ही पाप झाली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच, टच, टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. पश्चाताप हृदय देवाला आवडतं. ही वेळ आहे आपल्या पापांसाठी रडण्याची. तुमच्या दुःखासाठी किंवा आजारासाठी रडू नका, पापांसाठी रडा. आपण देवाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला दुःख झालं पाहिजे. प्रभूला सांगा, प्रभो, मी पापी व्यक्ती आहे, तुझ्या समोर उभं राहायला देखील मी लायक नाही आहे. तू पवित्र आहेस, मी पापी आहे. होय, मी पापी आहे. तुझ्यासमोर उभं राहायची पण माझी लायकी नाही आहे. मी खूप पाप केलेली आहेत. मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे. मी महापापी आहे, मी महापापी आहे. मला माझ्या पापांसाठी वाईट वाटत आहे. टच, टच, टच. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठीच येशूने क्रूसावर रक्त ओतलं आहे आणि त्याने स्वतःचा प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर,
प्रभो दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला तुझी गरज आहे, तूच माझा आधार आहेस, तूच माझा मुक्तिदाता आहेस, मला वाचव, मला वाचव, माझ्या पापातून मला वाचव, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझ्या व्यंगेत घे, मला तुझ्या मिठीत घे, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभो मला क्षमा कर। आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल। जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा। ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे। तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ, शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जाऊत, सूस निघून जाओ, तुटलेली हाडं जोडली जाऊत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो। तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने ते सर्व अवयव मोकळे होत, मोकळे होत, आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जाऊत, ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका। ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देव, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत, ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देव, ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभू मूल देव, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो। तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार दुःख संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत। जोराने टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार म्हणा, हृदयातून बोला धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हालेलुया हालेलुया हालेलुया। आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल पाणी रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या वस्तू देखील हातात धरून उंच करा, प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल। तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत। तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल, सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल, तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल। आमीन। जनदेवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हातांस ठेवा। तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरव, हात खाली ठेवा
आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्यामागे ही प्रार्थना बोला. ज्यांनी आधीच प्रभूवर विश्वास ठेवून आत्म्याची मुक्ती मिळवली आहे, तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.